मराठा क्रांति मोर्चा के कार्यकर्ते हे पोलिसांच्या नजरकैदेमध्ये आहेत। मराठा कार्यकर्ते आणि समन्वयक पोलिसांच्या नजरकैदेमध्ये आहेत। औरंगाबाद येथील विविध समन्वयक थेट पोलीस ठाण्यामध्ये आहेत, तर बीड मध्ये आंदोलनासाठी जाताना पोलिसांनी अनेकांना ताब्यात देखील घेतलेले आहे। औरंगाबाद रायगड आणि बीडच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी समन्वयक जात असल्याचा संशय विविध मराठा संघटनेचे कार्यकर्ते आणि समन्वयक पोलिसांच्या नजरकैदेमध्ये आहेत। मोठ्या संख्येने समन्वयक पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। या संदर्भातली बातमी आपण पाहताय। मराठा कार्यकर्ते आणि समन्वयक हे पोलिसांच्या नजरकैदेमध्ये आहेत। औरंगाबाद मध्ये देखील विविध समन्वयक हे थेट पोलीस ठाण्यामध्ये आहेत, तर बीड मध्ये आंदोलनासाठी जाताना पोलिसांनी मराठा कार्यकर्ते आणि समन्वयकांना ताब्यात देखील घेतलेले आहे। मराठा कार्यकर्ते आणि समन्वयक पोलिसांच्या नजरकैदेमध्ये आहेत। औरंगाबाद येथील विविध समन्वयक थेट पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणण्यात आलेले आहे, तर बीड मध्ये देखील आंदोलनासाठी जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। औरंगाबाद रायगड आणि बीडच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी समन्वयक जात असल्याचा संशय पोलिसांना आल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, तर विविध मराठा संघटनेचे कार्यकर्ते आणि समन्वयक यांच्यावर पोलिसांची नजर देखील आहे। मोठ्या संख्येने समन्वयक पोलिसांच्या ताब्यात देखील आहेत। मराठा कार्यकर्ते आणि समन्वयक पोलिसांच्या नजरकैदेमध्ये असल्याची बातमी आपण पाहत आहोत।